नमस्कार, मी प्रिया काहार बातमीपत्रात आपले स्वागत करते. आपण पाहत आहात झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. दुसऱ्यांदा बजेट सादर करणाऱ्या मोदी सरकारच्या घोषणांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. शेतकरी, महिला, कामगार वर्ग, उद्योगपती या सर्वांना डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर करणं मोदी सरकारसाठी एक आव्हान आहे. दरम्यान, सरकारी जमिनींवर परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याची घोषणा केल्यानंतर भाड्यानं राहणाऱ्यांवर सरकारनं लक्ष केंद्रित केलं आहे. 2021 पर्यंत 1.95 कोटी घर बांधण्याचं लक्ष असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. शिवाय या घरांमध्ये गॅस, वीज आणि टॉयलेटची व्यवस्था असणार अशी घोषणा देखील निर्मला सीतारामन यांनी केली आहे. दरम्यान, भाड्यानं राहणाऱ्यांसाठी सरकार नवा कायदा तयार करणार आहे. भाडेकरू आणि मालक यांचा विचार करून हा कायदा तयार केला जाणार आहे. यामध्ये मनमानी पद्धतीनं भाडेवाढ तसंच अन्न समस्यांचा विचार केला जाणार आहे. हा कायदा तयार करताना भाडेकरू आणि मालकाचा विचार केला जाणार आहे.